माझं सोलापूर न्यूज चॅनल। आपल्या विविध मागण्यांसंदर्भात सोलापूर जिल्ह्यातील खत दुकानदारांनी एकत्रित येत जिल्हा परिषद समोरील पूनम गेट येथे आंदोलन केलं आहे। शेतकऱ्यांचा कोणता हंगाम सुरू आहे, या हंगामात शेतकऱ्यांचं काय नुकसान होणार आहे आणि तुमचं तुम्हाला अडचण काय आहे? चालू करू द्या, चालू करू। आज आम्ही जे इथं आंदोलन चालू केलं ह्याचं मुख्य कारण आहे, शेतकऱ्यांना जे आम्ही दुकानदार खतं विकतो या खताच्या पाठीमागं कंपन्या जे लिंकिंग स्वरूपात काही खतं देतात आणि त्याचा जो शेतकऱ्याला तोटा होतो याच्या संदर्भातलं आमचं हे आंदोलन आहे। त्याच्यामध्ये दोघांनाही तोटा होतो, शेतकऱ्यांनाही तोटा होतो आणि दुकानदारांनाही तोटा होतो। एक उदाहरण युरिया खताचं जर घेतलं तर शेतकऱ्यांना सर्वात जास्त लागणारं खत आहे युरिया खत। दिवसामध्ये जर 100 पोती विकलं तर 70 पोती युरिया जातो आणि 30 पोती बाकीचे खत जातात, हा त्याचा रेशो आहे। आणि त्याच्यामध्ये युरियाची किंमत MRP त्याची 266 रुपये आहे। कायद्याप्रमाणे कुठलीही वस्तू MRPच्या वर विकता येत नाही आणि तो युरिया कंपन्या भाडं लावून आम्हाला इथं देतात, तो युरिया 310 रुपयाला येऊन पोच पडतो आणि आलेला 310 रुपयाचा युरिया शेतकऱ्यांना 266 रुपयाला विकावा लागतो, हे दुकानदारांना परवडणारं नाही। आणि त्यामुळं दुकानदार शेतकऱ्यांना युरिया नाही असं सांगतो आणि शेतकऱ्यांचा गैरसमज होतो की दुकानदार काळ्या बाजारानं व्यवसाय करतो, तर ही प्रतिमा कुठंतरी नाहीशी व्हावी। युरिया येऊन 310 रुपयाला पडतो हे याच्यामध्ये जी चूक आहे ती शासनाची चूक आहे। आणि शासन काय करतं, दुकानदारांनी जर 266 वर युरिया विकला तर दुकानदारावर कारवाई करतं, म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी दिल्यासारखा हा प्रकार आहे। तर हे षडयंत्र हे कुटील कारस्थान थांबलं पाहिजे आणि इथून पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांची सोय झाली पाहिजे। खऱ्या अर्थानं हे आंदोलन शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांचंच आहे, पडद्याआड शेतकरी याच्या पाठीमागं आहे। आणि या मागण्यांचा जर विचार नाही केला तर पुढच्या काळामध्ये निश्चितच शेतकरी आमच्याबरोबर असेल आणि ते सरकारला निश्चितच महागात पडेल। त्यामुळे सरकारनं याच्यावर आताच विचार करावा आणि आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य कराव्यात। या खताशिवाय दुसरी मागणी अशी आहे की पेस्टिसाईड फर्टिलायझर किंवा सीडमध्ये जे सॅम्पल काढलं जातं, हे सॅम्पल काढल्यानंतर एखादं सॅम्पल जर फेल गेलं तर त्याची कारवाई दुकानदारावर केली जाते। दुकानदार तो पॅकेट आणतो आणि तो विकतो, त्यात दुकानदाराचा कुठलाही दोष नाही। असं असताना दुकानदारावर कारवाई कशासाठी? तर या सगळ्या गोष्टींचा विचार विनिमय व्हावा आणि दुकानदाराला वेठीस धरणं थांबवावं आणि शेतकऱ्यांचंही नुकसान थांबवावं। तुम्ही कोणत्या कोणत्या भागातले आलात तुम्ही? मी जिल्हा असोसिएशनचा खजिनदार आहे आणि मी मंगळवेढ्यातून आलेलो आहे। बाकीचे सर्व जिल्ह्यातून सगळ्या ठिकाणी दुकानदार आलेले आहेत। 11 तालुक्यातून साधारणतः 1500 दुकानदार इथं जमा झालेले आहेत। तुमचं नाव? मी संजय जयवंत कट्टे, मुक्काम पोस्ट मंगळवेढा। Thank you.
अल्पावधीतच लोकप्रिय झालेलं सोलापुरातील एकमेव न्यूज चॅनल माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.